पुण्यामधील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाने यंदा चारधाम मधल्या ओडिशा राज्यामधल्या पुरी इथल्या जगन्नाथ मंदिराचा देखावा साकारलेला आहे. पुरीमधील चार गुरुजी पूजा पाठ करण्यासाठी बोलावण्यात आलेले आहेत. तसंच हा देखावा बघण्यासाठी भाविकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे. आणि याविषयीची माहिती घेऊया. शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. शिवानी, मुंबई प्रमाणेच पुण्यामधला गणेशोत्सव सुद्धा अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि तिथला उत्साह नेमका कसा आहे पुणेकरांचा? काल पुण्यात पुण्यनगरीत बाप्पाचं आगमन झालं. प्रत्येक रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसते. मी आहे सध्या पुण्यातल्या तुळशीबाग म्हणजेच मानाच्या चौथ्या गणपती मूर्तीजवळ. ही मूर्ती बघितली तर 14 फूट ही उंच मूर्ती आहे. त्यासोबतच 124 किलो ही चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली ही सगळी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी, हे बाप्पाचं रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करतायत. महत्त्वाचं म्हणजे आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे, सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सकाळपासनं, पहाटेपासनंच या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. जगन्नाथपुरी, ओडिशामधल्या जगन्नाथपुरीचं हे मंदिर यंदा साकारण्यात आलं आहे. यंदाचं या मंडळाचं 124वं वर्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे पुरीच्या या मंदिरात जशा पद्धतीनं पूजा पाठ केलं जातं, जशी आरती केली जाते, 56 भोगाचा नैवेद्य चढवला जातो, हे सगळं पुरीसारखंच जे मंदिर प्रतिकृती साकारली आहे तशी प्रथा देखील या ठिकाणी करण्यात येते आहे. सगळ्याकडनं माझ्यासोबत विश्वस्त आहे. काय नेमकं यंदाचं वैशिष्ट्य आहे? यंदाच्या वर्षी आपल्या तुळशीबागांनी जगन्नाथपुरी हा देखावा केलेला आहे. जगन्नाथपुरीच्या इथलेच पुजारी हे आहेत, पुण्यात आलेले आहेत 4 जण. ते तिथं समोरच्या ठिकाणी जगन्नाथपुरी सुभद्रा, बलभीम आणि कृष्ण या तिघांची प्रतिकृती आहे. तिथं येऊन ते पूजा अर्चा करतात आणि 56 भोग घेऊन तिथल्या पद्धतीनेच पूजा अर्चा करतात. फक्त प्रतिकृती साकारली नाही तर तिथली प्रथा देखील इथे समोर नेली जाते किंवा इथे तशाच पद्धतीनं पूजा पाठ केलं जात आहे. यंदाचं हे 124वं वर्ष असलं तरीही तशाच पद्धतीनं तेवढ्या जल्लोषात हा महोत्सव, हा उत्सव साजरा केला जातोय. आणि महत्वाचं म्हणजे या गणपतीला व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून ओळखलं जातं. चांदीचे दागिने आपल्याला दिसत आहेत. अक्षरशः विलोभनीय रूप बघण्यासाठी आता सगळे पुणेकर असू देत किंवा पुण्यातल्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातले जे काही भाविक आहे ते या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. यामिनी एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.